पुण्यातील बालेवाडी परिसरात भाजपची चिंतन बैठक पार पडली. यावेळी बैठकीत बोलताना अमित शहांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख आहेत. यावर टीकेवर आता ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शहा हेच औरंगजेब फॅन क्लबचे नेते असतील असा पलटवार त्यांनी केला. औरंगजेब फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात? अमित शहाला माहीत असेल की ते कुठंतरी क्लब असेल आणि त्याचं ते काही असेल अध्यक्ष म्हणून, या अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील. पण आमच्याकडं उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगजेबचाही बी काही कुठंतरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काही माहिती नाही. याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसायला असे अमित शहा म्हणतात. आता राजकीय स्टंट आता काही बी म्हणू द्या, पण लोक जनताला माहीत झालेलं आहे, जनतेला माहीत झालेलं आहे की आता आपण किती टीका केली आणि काही केलं, हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसतं. पीएफआयचं समर्थन करणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले असे अमित शहा. पीएफआय कशा हिशोबाने, कोण्या हिशोबाने, काय लॉजिक आहे त्याच्या मागचं? उगच उचलली जिपके लावायची टाळूला, याला काय अर्थ नाही आता आजकाल. आणि कसं आहे उगच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण, तुला काहीतरी माकडच म्हणलं, तुला काहीतरी नकट्याच म्हणलं, तुला काहीतरी आंधळ्याचं म्हणलं, तुला खुळ्याचं म्हणलं, हे अशातला प्रकार आहे. खरं तर हे पोरखेळ चालला आहे आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीनं वागायला लागले, कसं वागायला लागले, कोण कोणत्या फॅन क्लबचा मेंबर आहे, या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले, कोण फोडाफोडी करायला लागले, कोण समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले, कोण इकडं क्राईम चालवायला लागले, या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले, सगळं जनता पाहत आहे. उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची म्हणून आहे, पण जनता बघत आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे.